शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रवीण भाई माने आरुई मातलं मला वाटतं प्रवीण भाईंचं गाव आहे. हां बरं, काय वाटतं? चांगलं आहे, तोडून तडप तर आहे, काम करण्याची धमक आहे. राजदे गाव कुठलं तुमचं? कळस. काय वाटतं कोणाचं पार्टी जड वाटतं? हर्षवर्धन पाटील तुतारे. का बरं? का बरं माझी बरणे माहिती आहे का? हर्षवर्धन पाटील आहेत. मी थेट लढत आहे दोघा, तुतारे विरुद्ध घड्याळ लढत आहे. कोणाचं पार्टी जड वाटतं? हर्षवर्धन पाटील. बाकीचं कोणी शिवाय सोडू शकत नाही. ह्यावेळेस कळती हल्ती, 100% कळती. ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील निवडून येणार म्हणतात. नाही येत ते, नाही येत. का बरं? आणि ह्यानी कारखान्याचे पैसे नाही हे समजा वाटणार शेतकऱ्यांची, त्यांना तेवढं चॅनलच्या माध्यमातून सांगा. आणि मग म्हणाव कारखान्याला बाजार दिल्यावर मग बरणे मामा काय वळ जायचं नाही इकडून, तुम्ही द्या म्हणा बाजार. बरणे मामा. बर. का बरं? काम केले मामा. पण तुम्ही व्हिडिओ ह्याच्यात पण नाही या व्यक्तीला आपण ना एंड होईपर्यंत सोडायचं, ह्यांना आपण बरोबरच घेऊन जाऊया. चला या आमच्या बरोबर. चला बाबा तुमचं का कुठलं? उस्मानाबाद. उस्मानाबाद आहे का? तिकडे कोणाचं पार्टी काय महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतात, लक्षात घ्या. गाव गावड्यात आहे ना, प्रतिक्रिया द्यायला लोकांना एवढं जड जातं की आपण दुसऱ्या जिल्ह्यातला ह्याच सांगायचं. काय होतं की ते लोक ह्याच गावचे असतात. तुम्ही ह्याच गावचं का सांगा? आम्ही काय प्रश्न विचारत नाही तुम्हाला, तुम्ही ह्याच गावचं का? नाही, वस्तूला आहे ना. पण ह्याच गावचं उस्मानाबादचं नाही ना? पण तुम्ही उस्मानाबादचं नाही म्हणजे अगदी बरणे मामा असो द्या किंवा हर्षवर्धन भाऊ असो द्या किंवा प्रवीण भाई माने, तिकडे म्हणतात की बरोबर नाही, आपलं पवार साहेब आमचं दैवत आहे, पवार साहेबांचा आम्ही आदर राखतो. मी तर म्हणतो पवार साहेबांचा आदर राखून तिघांनी बिनविरोधच निवडणूक करावी तालुक्याची. व्हिडिओ स्टार्ट केला ना आम्ही, ठरवलं कुठल्याही प्रकारचं एडिट करायचं नाही. आम्हाला पण वाईट वाटतं कधी कधी, कमेंट आम्हाला वाईट येतात, कुणाचं तरी नाव ओढलं जातं, पण आम्ही हा व्हिडिओ एडिट करणार नाही. जसं आहे तसं टाकायचं, जे आले झाले. कुठल्या दोघांना? त्या दोन्ही आजी माझ्या आमदारामुळे. बरं, मग आता काही डोक्यात विचार. तिसरा पर्याय शिवाय, तिसरा पर्याय कोण आहे? तिसरा पर्याय परिण माने. दोघांपैकी वय कुणाला जास्त वाटतंय तुम्हाला? आता तुम्ही सांगायचं. मी सांगतो कोणाला पार्ट जड वाटतं. पार्ट जडवर का? जे आम्हाला पाणी पुरवल ना अजून याच्यात लय गोळे, अजून लय गोळे. तिरंगी होती का चौरंगी होती? आताच काय सांगतो ना. माझं म्हणणं काय लक्षात घ्या, कोणाचं पार्ट जड वाटतंय? कोण तुम्हाला कळलं का? ही काय करणार आता, ह्याचा अर्थ लय होते. जसं लोक म्हणतात टायगर अभि जिंदा आहे, त्याच्यामुळे फाईट तरी एकदम जोरदार होणार, त्याच्यामुळे कोण लागेल ह्याचं उत्तर काय? लोकप्रिय उमेदवार कोण वाटतं आता? कोण वाटायचं काय? आता काय तुम्हाला काय सांगा? आता कुठे बोललं तिकुंड आहे, कुठे बोललं तिकुंड आहे. पण माणसं भेटत काय? भेटत माणसं. तुमचं जॅकेट काढून कोणाचं पारडं जड म्हणल्यानंतर उत्तर काय येतंय? इलेक्ट्रॉनिक काटा आता. आता पारडी कोण वापर बंद झाले? पण कोण मजबूत स्थितीत आहे तसं सांगता येणार नाही. 27+200 झाले. ह्याच्या मागे गेलं कुठं? ह्याच्या मागचं हा ही विषय लक्षात घ्या तुम्ही. हे सामान्य शेतकरी किती एकर ऊस तुमचा? ज्यांनी विकास जास्त केला तेच येणार 100. कॉन्ट्रॅक्टदार मोठं झालं, ठेकेदार पद्धतीने सगळे कामं चालले. आता कॉन्ट्रॅक्टर असलं म्हणजे ठेकेदार येणारच की? येणारच आहे, पण कामं तशी उत्कृष्ट दर्जाची असावीत ना. कामं तशी झाली नाही. बरोबर, असू द्या. फक्त तुम्ही बाकीचं काय करत जाऊ नका. सगळं होतंय संरक्षण, तुम्ही तुमचं संरक्षण करू शकता. बाकी काय असेल तर बघू आपण. 100% 300 हजारांनी उडून येईल. काय सांग? 100%. इंदापूर तालुक्यातील कळस या ठिकाणी आठवडा बाजारमध्ये मी सध्या आलेलो आहे. आणि आपल्याला माहितीये कळस म्हटलं तर एक राजकीय राजधानी. कैलासवासी आमदार गणपतराव पाटील यांचं हे गाव. ZP सदस्य प्रतापराव पाटील हे जे आमदार दत्तात्रय भरणे यांचे मेहुणे आहेत त्यांचं हे गाव. म्हणून हे राजकीय राजधानी म्हणून गाव आहे. मुद्दा म्हणून मी म्हणलं कारण या ठिकाणी अनेक तालुक्याच्या घडामोडी घडल्या जातात आणि त्याचं मूळ स्थान म्हणलं तर हे कळसगाव आहे. याच कळसगावचं आज पाहतोय आपण. आठवडा बाजार आहे, हळूहळू आठवडा बाजार भरत आलेला आहे आणि या आठवडा बाजारात लोकांच्या मनात काय चालू आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ आहे ना आपण कट करायचा नाही, कोणत्याही पद्धतीने एडिट करायचा नाही. ज्या पद्धतीने लोक बोलतील त्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं बिंदास रहा, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कट न करता आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे. चला सुरुवात करूया. गाव कुठलं बाबा? आता आला तर सुरुवात सुरुवात करू दे. आता ओळखलं ना मग. आता सांगा गाव कुठलं? आता तुम्ही कळस तुमचं होय. माझं कळस गाव. मग बरं, माझं कुठलं? मग तुम्ही आता तुम्ही मला सारखं भेटता बघा. मग गाव कुठलं? मी भेटतो ते गाव कुठलं? मग बरं चला जाऊ द्या विषय संपवा. ते आले इलेक्शन आलं, आता आमदारकी आली. कालच दिली की मला पत्रिका? कुणी दिली? आपलं ही काय चिटबाई काय देणं करे 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 दिली. मी म्हणलं ना म्हणलं नको ते. बर ठीक आहे ना, माझं म्हणणं काय लक्षात घ्या, कोणाचं पारडं जड वाटतंय? कोण तुम्हाला कळलं का?
ही काय करणार आता ह्याचा अर्थ लय होते दिया. सांगा बाकीच्या घ्यायच्या काय वाटतंय सांगा. आता मला सगळंच सांगितलं काय ही पण ती मला कामच केलं पाहिजे सगळ्याच ऐकून. चला असू द्या. ओ बाबा दोन दोन मिनिट थांबा की दोनच मिनिट काय काय वाटतंय सांगा पटकन जाऊ द्या. काय कोणाचं पार्ट जवळ होतं एका बाजूला तुतारी एका बाजूला घडेळ आहे थेट सवाल. आपलं घडेळ करू घड्याळ घड्याळ का सुरुवात झाली. खूप खूप मेहनत करून एक शब्द त्यांच्या बाहेर काढला घड्याळ सुरुवात झाली. चला या गाव कुठलं बाबा गाव कुठलं गाव कुठलं वालचंद नगर. वालचंद नगर आमदारकी आली आता माझा कोणाचं पार्ट जड वाटतंय एका बाजूला घड्याळ असणार एका बाजूला तुतारी असणार. म्हणजे हर्षवर्धन पाटलांविरुद्ध थेट दत्तात्रय भरणे निवड आहे आणि त्यात प्रवीण भाई सुद्धा अपक्ष भरणार आहेत. कुणाचं पार्ट जड आता आमच्या आम्ही कुणाला मध्ये आमच्या मी ठरवणार आहे. नाही 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 पार्ड कुणाचं जड तुम्ही कुणाला देताय नाही विचारत पार्ड कुणाचं जड वाटतंय ते काय सांगू शकत नाही. मी नाही सांगू शकत. रंगतदार अवस्था आहे का रंगतदार अवस्था आहे का आमच्या मनात मान कामाची कुणाला मध्ये कुणाला नाही पारड कुणाचं जड बाबा पारड कुणाचं जड वाटत मामाला मध्ये येणार आहे. बर का मग घड्याळ म्हणायचं घड्याळ का या इकडं ओ टूपी या इकडून इकडून या जरा थोडं कॅमेरामॅनला विनंती इकडून या टूपी बिपी दाखवा थांबा की दोन मिनिट. नाव तरी सांगा राव तुमच्या गावात आलोय नाव सांगा की. शिवाजी मोरे. काय आलं की इलेक्शन आता आलंय काय वाटतं कोणाचं पार्ट जड वाटतंय आता तुम्हाला उमेदवार ही सगळं माहिती असं आहे की भरणे आहेत परवीन भाई आहेत परत कोणाचं पार्ट कोणाचं जड भरण्याचं जड दिसे राव बर कोणी किती करून त्या करण्या पण निवडून येणार भरण्या होय का. स्लोगन पण तयार झालं का बरं भरणे मामा काम काय कामाचा माणूस आहे ते बर गोर गोर गरीब चांगला आहे बर बर किती आपण लांब उभा लांबनं झाक मारणार हे शिवा का थांबला इकडे पुढं काय तुझं असं विचारणारा माणूस लागतो त्याला चिट्टी लागत नाही काय नाही बर थेट संपर्क होतो थेट तिथे तुमचं काय लगे विचारणार असं फिरून तुम्ही कसं फिरताय बाजारात या इकडे या ती तुम्ही कसं बाजार विचारता तसं ती मामा विचारतो बर भया तुझं काय रे ताई तुमचं काय बाबा तुमचं काय शिवा तुझं काय ती सगळे संपर्क एकंदरीत पारड जड वाटते जड जड. तुम्हाला काय वाटतं मामाच येणार का बरं मामांनी कामं केलेली आहे आणि मामांचा इंदापूर तालुक्याशी थेट जनसंपर्क आहे त्याच्यामुळे मामाच येणार बर त्यात काय बदल होणार काय सुद्धा बदल. चला असं ओ बाबा गाव कुठलं बाबा गाव गाव शेतलं शेत बर इथलं आई इलेक्शन आले की आता काय वाटतं कोणाचं पार्ट जड आता आम्हाला वाटतंय मामा आलं पाहिजे. का बरं मामा आलं पाहिजे मामाच आलं पाहिजे का पण काय काय का असणार कामं भरपूर केली कामं केली की बर काय आणखी काय राहिली का काम काय नाही जर राहिली असली तरी करते पण ती झालं पाहिजे. बर 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 चला थँक्यू. गाव कुठलं गाव जळगाव जळगाव का जाऊ दे मग मामा गाव कुठलं मामा गाव कुठलं कळच आहे इलेक्शन आले की आता आमदारकीच मामाच येणार मामाच येणार मामा येणार का बरं मामा येणार कोणी मग कोणाचं पार्ट जड मामाचाच मामाचंच का नाव घेतलं जातं ह्या गावात काय माहित आता कामं जास्त केली हो कामं किती केले ती बर रस्ता नव्हतं काय नव्हतं तर किती रस्ता झालं सगळं यावेळेस हॅट्रिक होती काय होणार काय सांग नक्की. बर चला असू द्या. तुमचं गाव कुठलं पळस देव बर पळस देव काय वाटतंय सांग काय ज्यांनी बेकार जास्त केलं तेच येणार 100% कोण कोणी आतापर्यंत कोणी जास्त केलाय ते तीच विचारतोय ना कोणी जास्त केलाय आतापर्यंत तर मामानेच केलंय. बर होईल का काम होईल होईल की बर चला या इकडं थोडं थोडं पुढे जाऊ म्हणजे लक्षात येईल. ए मित्रांनो ए गाव कुठलं गाव कुठलं कळस तुमचं कळस बर या इकडून या इकडून थोडंसं प्रकाशी काय आलं की आता इलेक्शन आलं हो काय वाटतं कोणाचं पार्ट जड वाटतं ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील तो का बरं अहो हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस आमदार होते मंत्री होते त्यावेळेस 20 वर्षात आम्हाला फाट्याला 48-49 चारीला 5 ते 6 दिवस पाणी यायचं आणि आता 10 वर्षात एवढे आम्हाला निम्याराचं म्हणजे 1 वाजता रात्रीचं पाणी सोडलं जातं सकाळी 9 वाजता बंद केलं जातं म्हणजे हा फरक आम्हाला 20 वर्षात आणि ह्या 10 वर्षात वाटतो त्यामुळे आम्हाला हर्षवर्धन पाटील आमदार करायचे. बरं ह्या इथं तर गावातलं आता आम्ही सुरुवातीला बघितलं भरपूर घड्याळ वाजले घड्याळ वाजलं घड्याळ वाजतं फक्त त्यांना रस्ता दिसतात रस्त्यातला खड्डे दिसा नाहीत त्यांना काय दिसतं फक्त रस्ता आणि काय होतं इथं बरणे माझं पाहुणे रावळं जास्त आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा पाहुणे रावळेच गावले असतील सगळे असू द्या जसं आहे तसं आम्ही हो का
जे व्हिडिओ स्टार्ट केला ना आम्ही ठरवले कुठल्याही प्रकारचं एडिट करायचं नाही. आम्हाला पण वाईट वाटतं कधी कधी, कमेंट आम्हाला वाईट येतात, कुणाचं तरी नाव ओढलं जातं, पण आम्ही हा व्हिडिओ एडिट करणार नाही, जसं आहे तसं टाकायचं, जे आले त्यांचं आम्ही दाखवलं. बरं चला, तुम्हाला फायनली काय म्हणायचं? हर्षवर्धन पाटील. बरं, तुमचं का कुठलं कळस काय वाटतंय? भाऊ हर्षवर्धन भाऊ. का बरं? काय कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार पद्धती यांना आम्ही कंटाळलेलो आहे. बरं, हा कॉन्ट्रॅक्टदार मोठं झालं, ठेकेदार पद्धतीने सगळे कामं चालले. आता कॉन्ट्रॅक्टर असलं म्हणजे ठेकेदार येणारच की येणारच आहे, पण कामं तशी उत्कृष्ट दर्जाची असावीत ना? कामं तशी झाली नाहीत असं नाही, ज्या क्वालिटीची कामं झाली ते कामं झाली. आम्ही एका ठेकेदाराला विचारलं, म्हणलं इथं डांबरीत हे का डांबर का जास्त मिसळत नाही? म्हणलं कसं मिसळणार, बारा किलोमीटरला 12 कोटी रुपये खर्च आला, त्यातले 1 कोटी तर आधीच गेलेत. कोणाला गेले ते काय माहिती, आता कॉन्ट्रॅक्टदारांना सांगितलं. चला असू द्या, विनाकारण आपल्यामुळे कोणाला अडचण येऊ नये. काय बाबा, गाव कुठलं बाबा? काय आता इलेक्शन आलं, काय वाटतंय कोणाचं पारड जड वाटतंय? पारडवय आता सांगू शकत नाही बरं का, तरी पण अजून 8-10 तर एका बाजूला घडले, एका बाजूला हो, दोघांचा मी प्रचार जोरात चालू आहे, पण बहुतेक माझा अंदाज आहे तुतारीला सांगतो. तुतारी बरं, तुतारीचा आता कोण आहे उमेदवार? हर्षवर्धन पाटील. होईल का काम ते? हा होईल. ते म्हणतात तुतारी येईल, काय वाटतंय येणार की? हा येणार की? का बरं तुतारी? शरद पवार साहेबांमुळे का स्वतः त्यांच्यामुळे? स्वतः त्यांच्यामुळेच म्हणायचं. बरं, स्वतः म्हणजे हर्षवर्धन पाटलांमुळे पवार साहेबांमुळे तुतारी येणार? पवार साहेबांच्यामुळे बिन त्यांच्यामुळे बिन दोघांमुळे पण. बस दोघांच्या दोघांच्यामुळे येईल म्हणते ती, पवार साहेबांमुळे पण आहे का? पवार साहेबांचं वजन आहे का? बोला की गाव कुठलं? गाव कुठलं? गाव कळस. कळस घेतलं जाय आलं की इलेक्शन आला तर आलं की काय करायचं आता? हर्षवर्धन पाटील. का बरं हर्षवर्धन पाटील? आम्हाला नेताच आवडतोय ते. बरं, हा त्यांचं काम चांगलं आहे. तेच हर्षवर्धन पाटील. गावात आता एवढा विकास झालाय तुमच्या? काय झालाय तेव्हा कॉन्ट्रॅक्टरची भरती फक्त, दुसरं काय? आता काम करायचे म्हणले कॉन्ट्रॅक्टर राहणारच की? विदाऊट कॉन्ट्रॅक्टर काम कशी? खड्डाच दिसत की रस्त्याला? तुम्ही चौकात ना आला असता बघितलं असत्या खड्डा आहे का? बुजल्यात का खड्डा? त्या क्वालिटीचं काम झालं नाही. क्वालिटीचं काम नाही त्या. बरं, आता पवार साहेबांची साथ हर्षवर्धन पाटलांना मिळणार आहे, काय वाटतं त्याचा किती फरक पडेल? चांगला फरक पडेल. हर्षवर्धन पाटील निवडून या. पण आता बंड पण आहेत ना तुमच्या तालुक्यात झाले? हा झाले तर ते, पण नाही काय त्याचा फरक पडणार. बरं, त्याचा बंडाचा फरक पडणार नाही. फरक पडणार काय मित्र? भावप्रेमी आहे. भावप्रेमी. का बरं भावप्रेमी? हॅलो, चांगलं काम आहे भाऊंचं, सगळ्याला घेतात सांगून निवडून, आणि साहेबांची साथ दिली त्यांना आज एवढ्या 84 वर्ष साहेबाला नाही का, त्यांना एवढ्या ह्याच्यात शाहू फुले आंबेडकर विचारांना साहेबांना साथ दिली, त्यामुळं इंदापूर तालुक्यात पाहुंच पारड जड आहे. पाहुंच पारड आलं का इलेक्शन नाव आलं का? आलं की राव. कितवं आहे मतदान? कितवं आहे? पहिलंच आहे. पहिलं मतदान कोणाच्या पारड्यात? भाऊला. कोणाच्या पारड्यात? म्हणजे भाऊला. आता काय काय केलंय भाऊनी? अहो काय केलंय, लय काय काय केलं तुम्हाला काय सांगू. बर, भाऊलाच मतदान आहे आपलं. तर बर, भाऊंच हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार साहेब जोडी जमल असं वाटतंय? जमल की 100%. 100% जमल. हा मग बर गाव तुमचं, तुम्ही सांगा आता, तुम्ही सांगा. बर फक्त गाव सांगा. चला लासुरी. लासुरी. आता लासुरी का आपल्या तालुक्यातला? हर्षवर्धन पाटील. बर, नक्की का? नक्की. काय भेटाय कोणा? नाही नाही 100%. नाही नाही. का बरं हर्षवर्धन पाटील? चला असू द्या मामा, तुम्ही लय निवाद बसलाय. काय टेन्शन आहे सांगा, मी दूर करतो. मी दूर करतो सांगा, काय टेन्शन आहे? नको. बर चला असू द्या. तुमचं गाव कुठलं? लासुरने. काय वाटतंय आता? काय मा हे हर्षवर्धन पाटील. बर, कस काय हर्षवर्धन पाटील? काय येणार आहे काम आहे? बर हो ना, येणार, निवडून येणार. निवडून येणार तुतारी आता? हा तुतारी. म्हणून निवडून येणार? नाही तुतारीच वाजणार आहे 100%. तुतारी वाजणार? हा असू द्या, तुतारी वाजणार आहेत लोक म्हणतात. ये इकडं. ओ काय घेतलंय त्याच्यात? काय घेतलंय ह्याच्यात? हा डिझेल. कशाला एवढं लागतंय डिझेल? चले होय. नाव तर सांगा मामा, नाव तर सांगा. नाव सांगा आपलं. चालू आहे, आपल्याला कट नाही करायचं होतं. काय त्याचं दाखवायचं? भारत हरुळे. बरं, काय आता इलेक्शन आलं, कोणाचं पारड जड वाटतंय? साहेब सारखीच आहे समजे. दोन्ही काटीकी टक्कर वाटते का? नाही नाही, काय ना अडचण. कोण 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 निवडून येईल असं वाटतं? कोणते येणार? एक बर एक येणारच आहे का? नाही लय हुशार आहेत बाबा, कळची अजिबात सांगत नाहीत. बाबा 2 मिनिटं. हो तुम्ही सांगा, तुम्ही सांगा की काय लगेच कॅमेरा झाला ना, कॅमेरा दिसले लोक पळतात, मग पळलं की असं आडवं उभं राहायचं.
आणि विचारायचं काय तुमच्या मनात सांगा बिंदास. भाऊला मतदान करायचं की का बर करायचं की भाऊलाच मतदान कर. भाऊचीच माणसं आहेत आम्ही. बर भाऊची माणसं आहेत म्हणजे नक्की कशी मतदानच भाऊला करायचं तर. बर आता त्या एवढा विकास केला 6000 कोटीची काम आणली दत्ता मामा बर्णींनी. बघतो की मामाने आता रस्ता कसा केलाय किती चांगला केलाय ते. भाऊला निवडून आणल्या भाऊ कसा रस्ता करतात चांगला रस्ता कर. यावेळेस भाऊच भाऊ हर्षवर्धन पाटील. बर तुम्ही हसताय लांबून मुद्दाम तुमच्याकडे यायचंय आता काय वाटत. काय नाही दोघांमुळे गावचं वाटलं झालंय. कुठल्या दोघांमुळे. त्या दोन्ही आजी माझी आमदारामुळे. बर मग आता काही डोक्यात विचार. तिसऱ्या पर्याय शिवाय तिसरा पर्याय कोण आहे आता. तिसरा पर्याय प्रवीण माने. बर प्रवीण माने हा होईल काय काम यावेळेस. होय होईल 100% कितीच्या फरकाने. हा कितीच्या फरकाने. त्यांच्यापेक्षा जास्त होईल. चला असू द्या. तिसरा उमेदवारांचं सुद्धा बरं का प्रवीण भाई यांचं सुद्धा नाव घेता येईल. कारण या दोघांमुळे काय झालंय माहितीये का. दोघांनी गावचा काहीही विकास केला नाही. बर या दोघांनी नुसतं दोघांची चार मध्ये विकास केला नाही. तुमचे तर काहीतरी 25-30 कोटीचं काहीतरी आले. कुठं आले गावात. काहीतरी गावात आले. रस्ता बघा की एक रस्ता दडय का. बर एकही रस्ता दड नाही. त्याच्यामुळे माणसं किकून गेले त्या दोघांना आजी माझ्या आमदाराला. बर बर हा तिसऱ्या पर्यायाशिवाय तिसऱ्या पर्यायाशिवाय हीच नाही का. लोकांना पर्याय नाही. पर्याय नाही तिसरा. तिसरा पर्याय प्रवीण मानेंचा सुद्धा या ठिकाणी नाव येते. बाबा हो गाव कुठलं सांगा की तिथलंच आहे का. अरे इलेक्शन आता एका बाजूला तुतारे तुमच्या पवार साहेबांचे उमेदवार तुमच्या काळातले दुसरं दत्तात्रय भरणे ती घडाळ्याकडून ज्यांनी 6000 कोटीचा निधी आणला म्हणते. तिसरा आता तिसरा पर्याय आहे प्रवीण माने. आता लोकांकडे लोकांचा ओढ कुणाकडे भरणे मामाकडे. घड्याळ भरणे मामाकडे. बरोबर का बरं. भरपूर कामं केले त्यांनी. काम भरपूर केली. भरपूर कामं केले ते रस्त्याचे याचे सगळी भरणेमामाची सांगायला. मी बी सांगतो ना भरणेमामा येणार. हो नक्की येणार. नक्की हॅट्रिक होती काय म्हणजे. हॅट्रिक हो काय सांगतो. हा आता जाणा 4 पदरी रोड करायला लावलाय. बर आणि परत 12 रेल्वे आणि लाईट वरली बी रेल्वे इकडे चालू होणार पंढरपूर मार्गे कळसवरून. हो अरे वा छान आहे म्हणायचं मग. हा बर म्हणून म्हणलं भरणे मामाने प्रगती केली तशी बाकीच्या इतरांनी कोणी प्रगती केली नाही. केलेली नाही. त्याच्यामुळे तुमचा तुम्हाला वाटतं की बाबा ते परत निवडून येतील. चला असू द्या. बाबा गाव कुठलं. शंकरराव पासून आहे मी. शंकरराव पाटील तेव्हापासून शिपाई लागलेला आहे. बर 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 येणार. बर 100% लिहून ठेवा. माझं नाव लिहायचं का तुम्हाला. माझं नाव लिहायचं का तुम्हाला. बर बर नाही नाही आहे ह्याच्यात दिसलंच आपल्याला परत. चला असू दे. ए मित्रा गाव कुठलं. ए मित्रा ए दोस्ता अरे गाव कुठलं सांग की. माणसं भेटे दे राव मामा बोलायला तुमच्या गावात. येणार नाही मी रोख सांगते आपली माणसं बोलणार तुमचं. अहो पण माणसं भेटत काय. भेटते माणसं तुमचं जॅकेट काढून टाक. चला असं चल असं चल इकडं असं जाऊया असं जाऊ. हो मा हा चला मामा गाव कुठलं. गाव 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 अकोले. अकोले बघ इकडं कटिंग बिटिंग मस्त दाढी बिडी झाली आता झालेली दिसती. काय आता आलं की इलेक्शन आलं आता कोणाचं पार्टी जड वाटतं ह्यावेळेस. मामा. मामा बर का बर. मामा राजे कसं मामाचे काम आहेत. बर त्याच्यामुळं आहे का अकोल्याचा विकास झाला सगळं झालं. झाला बरं. हॅट्रिक होती का ह्यावेळेस. होईल होईल का. चला असू दे. चला पुढं का बाबा. साहेब राम राम. आम्हाला काय माहिती काय ही काय आहे ही जी आहे का नाही. आता इलेक्शन आलं का नाही. हो आमदारकीचं इलेक्शन आलं. आता आम्ही विचारतोय लोकांना तुमच्या मनात कोण आहे म्हणजे कोणाचं पारडं जड वाटतंय एका बाजूला. हे खरं आहे साहेब. कोणाचं पारडं जड वाटतं. शिड शिडवे केसेट माझं काढा काढा साहेब. मग तुमचं चालूच आहे ती बंद नाही करायचं आपल्याला. बरं साहेब माझं कसं आहे बरं का. साहेब साहेब माझे लय आत्ते गरीब येईल. लय बर लोकांचं काम केल्याशिवाय भाकर नाही. बरोबर बरं माझ्यासाठी सहकारी कोण करणार. तीच विचारतो तुम्हाला कोण करणार. तुम्ही आम्ही नाही बोलत. चला त्यांचा विषय वेगळा आहे. आपण सगळा व्हिडिओ झाला तुमचं सविस्तर ऐकून घेऊ आणि तुम्हाला मार्गदर्शन करू. चला पुढे. साहेब तुम्ही बोल. माझ मला बायको नाही पोर नाही काही नाही. मी एकटा बरं का. आम्ही लोकांचं
शेण काढतोय पण माझ्या जीवाचं संरक्षण कोण करणार आहे? बरोबर बरोबर, असू द्या, फक्त तुम्ही बाकीचं काय करत जाऊ नका, सगळं होतंय संरक्षण, तुम्ही तुमचं संरक्षण करू शकता, बाकी काय असेल तर बघू आपण पुढे. तुमचं गाव कुठलं? गाव बेलवाडी. लांब आलाय मग बेलवाडी नेचर. हा आता नेचर म्हणजे काय विचारायची आहे का गरज? काय विचारायची? पण ज्याला ज्याने काम केलंय त्याला मतदान द्यायचं. काय काय बरने मामा, बरने मामा. बरं होईल काय वीस का? 100% 300,000 निवडून येईल. काय सांगतो? 100%. मग लय झाले 300 पहिलं किती लीड होत? शेवटी विकासालाच महत्व दिलं पाहिजे. बर मग आम्ही मराठा जाय पण विकासाला जातीचं काय राजकारण चाललं नाही. नाही नाही अजिबात वाटते, ज्याने विकास केलाय त्यालाच मतदान दिली पाहिजे. बर बर चला असू द्या. बरं होय मामा, मामा असू द्या, मामा आपण परत बोलू. अहो साहेब मला ऐका की मला 25,000 रुपये द्यायला पाहिजे साहेबांनी. बरं बरं सांगतो द्यायला सांगतो मी. चला या. हा कळस हीच आहे, हीच गाव आहे का? आली गेली शिक्षण आले की काय करायचं आहे? काय हायस आपलं? हाय ही म्हणजे कुठला हाय तुमच्या मनात? बरं बरं मामा. का बरं? काम आहे ती. बर आता गोरगरी माझा नेता आहे. गोरगरी म्हणजे काम करतात. होईल म्हणजे काम? हा 100%. हॅट्रिक बिट्रिक? 100% हॅट्रिक. ऐका तू ह्यांचा प्रश्न मिटवा मामांकडून. तुमच्या काय बोला? मामांकडून तुम्ही ह्यांचा आता प्रश्न मिटवून टाका. या पुढे इकडं गाव कुठलं मित्र? अरगाव सांग की अरगाव तर नावी जाय का? मग थांब की 2 मिनिट मी म्हणते का? चला मामा घेतला का बटाटा? घेतला. आले की इलेक्शन? आता इलेक्शन आलं की म्हणलं? आता हो आले की. आता कोणाचं पारडं जड वाटतं यावेळेस? आता काय कोणाचं का असं ना शेवटलं बघू बघायचा. ह्याचं उत्तर आहे का आता? तुम्ही कोणाचं पारडं जड म्हणल्यानंतर उत्तर काय येतंय? इलेक्ट्रॉनिक काटा आहे. आता पारडी कोण वापरत? बंद झाले. बरं कोण मजबूत स्थितीत आहे आता? तसं सांगता येणार नाही. आता विचारला का नाही प्रश्न? नाही विचारला. कोण मजबूत स्थितीत आहे? कुठला उमेदवार आहे मजबूत स्थितीत सध्या? काय नाही सांगता येत ना आपल्याला. नाही सांगता येत. नाही चला असं या पुढं. या गाव कुठलं? युपी गाव. युपी हे घ्या. चला आलं का मतदानाला नाव आलं का? हा किती वय? 16. हा मग कमी आहे. चला ओ गाव कुठलं? गाव कुठलं? कळस आहे का? बाकी कॅमेरा आहे, आम्ही सर्वे करतोय थोडा. बरं हा बोला की काय लोकांच्या आता मनात काय कोणाचं पारड जड वाटतंय आता इलेक्शन? आता काय आता महापुत्र काय सांगायचं? काय काय सांगायचं? अंदाज काहीतरी काढला असेल की कोणाचं पारड जड, कोण लोकांचा मनातील उमेदवार, लोकप्रिय उमेदवार कोण वाटतोय? आता कोण वाटायचं काय? आता काय तुम्हाला काय सांगायचं? ही कुंड बोललं ते कुंड हे, ही कुंड बोललं ते कुंड हे, त्यापेक्षा काय नको बोला. ही पण लक्षात घ्या बघा, लोकसभेचं वेगळं होतं, ही विधानसभा. ह्या विधानसभेमध्ये उमेदवारांना डायरेक्ट जनतेशी निगडीत असतोय, त्यांचा संपर्क असतोय, आणि कदाचित हे म्हणतात तथ्य तर सुद्धा 99% हे म्हणायला काही हरकत नाही. चला असू द्या पुढे बोलू. ओ गाव सांगा आता तुम्ही तिघांनी. थांबा इथंच, एक तर माणसं नाही ती आली इतक्या लवकर. कुठलं गाव? गाव कुठलं? कळस. कळस आहे. बाबा या की तुम्ही गाव सांगा की गाव सांगा की गाव? मी परगाव साहेब दौंड मधला. दौंड मधला मग तर थांबा 2 मिनिटं. तुम्हाला पण विचारायचं काय वाटतं आता? एका बाजूला भरणे मामा असणार, एका बाजूला हर्षदन पाटील असणार, आणि तिसरा पर्याय म्हणून प्रवीण माने असणार. कोणाचं पारड जड वाटतं? भरणे मामाच. बर का बरं? भरणे काम केलंय, विकास केलंय. बर बर गोरगली बाजार चांगलं म्हणजे जाणं. बर 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 तुमचं गाव कुठलं? हीच गाव. काय वाटत? काय आता दोन्ही आले तरी सारखीच म्हणायचं आम्हाला काय नाही, कुठलंच काय नाही आमचं. बर आम्हाला रस्त्याची अडचण आहे महत्वाचं. कुठलं तुमचं गाव? हीच गाव आहे. मग रस्ता आहे की बघितलं की आमच्या मुलांनी वस्तीला रस्ता नाही. बर असा विषय आहे. काय बरं रस्ता केला नाही तिथं? काय दोन्ही पार्ट्या आल्या तरी बी रस्ताच नाही आम्हाला. बर आता एक हायपडिक म्हणून येतोय जातोय, आता उद्या डेव्हलप झाल्यावर यायचं कसं? ही पंचायत आहे आम्हाला. बर बर आता कोणा पारड कोणाचं जड वाटत? खरं कोणाचं पारड जड? पारड आता काय सांगा पुढचं आपण तरी नाही का? नाही सांगता येणार. चला असू दे या इकडं. ह्या ठिकाणी थांबू म्हणजे ह्या ठिकाणी लोक. मामा नमस्ते. गाव कुठलं? गाव कळस. हा थांबा की तुम्ही पण काय नको. थांबा कुठलं? कळस. बर आता इलेक्शन आलं की मामा आता कोणाचं पारड जड वाटतंय? कोणाचं आता मला तर काय वाटतंय आता काय दोन्ही डगरे वाहते आता मग कोणीकडे कसं होतंय आता कोणाला कळायचं? आपण तागडे असं मग आता उद्या कसं होतंय काय माहिती. बर तू तरी चालेल की कशाला चालेल? काय सांगताय ना आपण होते असू द्या. या इकडं सगळ्यांची घेतो. तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं? गाव काजळ. काजळ आलं की इलेक्शन आता काय
पुन्हा तर पारडं जड वाटतंय. बरं बरं ने मामा. काय बरं? बरं ने मामाचे काम आहेत. बरं काय काय काम केली? रस्त्याची कुठं सभा मंडप भरपूर काम आहेत मामांचे. बरं मामाच्या वर्षी निवडून येणार 100%. 100%. तुम्हाला काय वाटतंय? आता जे तुम्हाला वाटतंय तेच आम्हाला वाटणार आहे. काय काय पण पण तुम्हाला जसं तुमचं मत आहे तसंच आमचं मत असणार. पारडं पुन्हा जड मला कपडांचं वाटतंय तुम्हाला. आम्हाला आम्ही तुमच्या मनातलं काढाय. आम्ही तुमचं आधी जाणून घेतो मग आमचं सांगतो. असं नाही असं आम्ही एपिसोड करतो तुम्ही काढा त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगतो. नंतर निवडणूक झाल्यानंतरच समजलं ना की कोणाचं पार्ट जड आहे. बरं आता नाही सांगते. आता नाही की सांगते. टक्कर वाटते का? नाही. हा टक्कर तर वाटते पण आता सांगता येणार नाही. तसं कन्फर्म कन्फर्म नाहीच की सांगतो. तुम्हाला काय वाटतं? मी तिथं घेतली माझी मुलाखत घेतली का? बरं बरं तुमचं सांगा गाव कुठलं? गाव वालचंदनगर. काय चाललंय वालचंदनगरकरांच्या मनात आता? आता पहिल्यापासून तुम्हाला सांगतो जर कामाच्या जोरावर बघितलं तर बरणे मामाचं पारडं इंदापूर तालुक्यात जड आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणलं तर असं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर साहेबांचा थोडा हे असल्यामुळं हर्षवर्धन भाऊंच्या ह्याच्यावर हात असल्यामुळं जसं लोक म्हणतात टायगर अभी जिंदा आहे त्याच्यामुळं फाईट तर एकदम जोरदार होणार आहे. त्याच्यामुळे कोण लागेल ह्याचं उत्तर काय मी देऊ शकत नाही. पण बरणे मामांनी आमच्या समाजाबद्दल ईदगा मैदान असू द्या मस्जिदचा असू द्या इंदापूर तालुक्यात इतकं काम केलं आहे त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. फक्त एक प्लस पॉईंट हर्षवर्धन भाऊंचा की साहेबाचा हात आहे तुतारी चिन्ह घेतल्यामुळे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल की बाबा टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. चला टायगर अभी जिंदा आहे म्हणतात. या इकडं गाव कुठलं? गाव पिलीवाडी. या इथे इथे या इथे काय आता चाललंय पिलीवलीकडच्या मनात? मामा माहिती आहे का बाजूला? बरणे मामा माहिती. हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटलांनी भरपूर विकास केला. बर फक्त हर्षवर्धन पाटलाला 10 वर्षाचं जे बाकी बिल आहे ना कारखान्याचं, दुसऱ्याचं कारखान 3000 रुपयांचं आहे त्यांचं 2300 देतोय, 2350 देतोय, 2500 देतोय. नाही नाही 2700+200 आता 2900 झालंय. ह्याच्या मागलं गेलं कुठं? ह्याच्या मागचं हा हे ही विषय लक्षात घ्या तुम्ही. हे सामान्य शेतकरी किती एकर ऊस तुमचा? 2 एकर. बर हे लक्षात घ्या काय म्हणतात सांगा तुमच्या काय भावना आहेत सांगा. अहो गेल्या वर्षी 57 टन ऊस गेला त्याचं 6 महिन्यांनी बिल. करोना काळामध्ये किती जण मेली बिलं वाचून. एक दोघ जण तर काटा बंद केला होता कचड करता त्यांचं बिल लवकर येणार. दुसऱ्या कारखान्याचं एक बिल असलं म्हणजे ह्यांचं एक बिल. मग आता कसं करायचं? आता कसं करायचं? भरणे मामच करायचं ना. आता काय करायचं? बरं आता तर म्हणलं तुम्ही हर्षवर्धन पाटील. हा लय विकास केला म्हणजे हीच विकास. टाणागणी 700-500 रुपये कातर आहे ना तेवढंच विकास. चला असू द्या काय हरकत नाही. या इथे लोक आहे. गाव कुठलं? हिच आहे का? पण मुरापी आमच्यात ही आहे. मुरापी आमच्यात ऐकून या ना. तुम्हाला जास्त कोणाला दिसतोय? वय कोणाला जास्त थांबा वय कोणाला? मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघता तर तुम्ही सांगा या दोघांचं वय कोणाचं जास्त आहे? फक्त सांगा. पण मेन माणूस मेनला. आता आता ऐका आता मी काय म्हणतो ऐका. मी दोघांना पण विचारणार आहे. दोघं प्रश्नाच्यातून अजिबात हे होऊ शकत नाही. दोघांना अटळ आहे प्रश्न तुमच्या दोघांसाठी. काय कुणाचं पारडं जड वाटतं एवढंच फक्त सांगायचं. मी पुढे जातो. गावडं सांगते की नाही सांगते असं ते आपला वेळ जायला हे होणार नाही. एक मिनिट या इथे. ह्या दोघांपैकी वय कुणाच जास्त वाटतंय तुम्हाला? आता तुम्ही सांगायचं. मी सांगतो. कुणाचं पारडं जड वाटतंय? पारडं जडवर का? जे आम्हाला पाणी पुरवलं ना त्याचं पारडं जड आहे. बरं दुसऱ्याच्या माग आम्ही काही जात नाही. जे पाणी आम्हाला देईन का नाही कॅनेलला महिन्याला त्यालाच देणार मत आम्ही. बल तुकाला देऊन का बोंबलत बसाव का आम्ही? कोण पाणी देत आहे कोण पाणी देऊ शकतं हे सांगा. घे उत्तर समजेल. दोघांनी मी हुकावलंय आता मग आम्हाला ती बी अडचण पडली. मग आपण असला राडा झालाय आमचा. बरं आता ह्यांचं झालंय. आता तुमचं सांगा काय कुणाचं? आता मुरापीने सांगितलं का नाही राव? नाही मुरापीने सांगावं लागतं तुम्हाला. नाही ज्याचा विकास आहे त्यालाच मतदान होणार आहे. ज्याचा असेल त्याचा. अजून ह्याच्यात लय खोगोळ आहे. अजून लय गोळ तिरंगी होती का चौरंगी होती आताच काय सांगू शकत नाही. असू द्या. ह्याला ह्याला मुरब्बी गावातला राजकारणीची मुरब्बी असतात ना हे बघा. चला तुमचं गाव कुठलं सांग? कळस. कळस काय वाटतं? एका बाजूला भरणे मामा आहेत एका बाजूला हर्षवर्धन पाटील आहेत. मी थेट लढत आहेत दोघात. तुतार विरुद्ध घड्याळ लढत आहे. कोणाचं पारडं जड वाटतं? हर्षवर्धन पाटील. का बरं हर्षवर्धन पाटील? त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केले ना. बरं हा कारण पाणी हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण पाणी असेल तरच आपल्या जनतेला म्हणजे सगळं मिळतं ना. पाण्याशिवाय काहीच मिळू शकत नाही. आणि बरणे मामाने काय फक्त रस्ते केले बाकीचं काय नाही. रस्त्यात न त्यांनी मध्ये दाखवला. त्यामुळे फक्त हर्षवर्धन पाटील का पाहिजे आपल्याला की खडक वाचल्या प्रश्न हर्षवर्धन पाटील सोडू शकतात बाकीचं कोणी सोडू शकत नाही. यावेळेस कळती हलती 100% कळती.
ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील निवडून येणार आहे म्हणतात. नाही येत ते. नाही येत का बरं. दहा वर्ष जे 20 वर्ष जो 20 वर्षात विकास झाला नाही ते 10 वर्षात की विकास केलाय मग त्यामुळे भरणे मामाच निवडून येणार आहे. आणि ह्यानी कारखान्याचे पैसे नाही हे समजा वाटला शेतकऱ्यांची आणि सगळ्या सोमेश्वर माळेगावला साखर नेते ह्यांचीच काय माती निघते का कमीत कमी बाजार देते कमी त्यांना तेवढं चॅनलच्या माध्यमातून सांगा आणि मग म्हणाव कारखान्याला बाजार दिल्यावर मग भरणे मग काही वेळा यायचं नाही निवडून पण तुम्ही द्या म्हणा बाजार. बरं बरं चला तुमचं निरा पोहोचू आम्ही. तुमचं गाव कुठलं? घेतलंय बरं. तुमचं सांगा गाव कुठलं? गाव कुठलं? पिलेवाडी. पिलेवाडी काय वाटतं पिलेवाडीकडच्या मनात काय आता? मामाचं येत फक्त. का बरं? जसं देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून पिलेवाडीचा रस्त्याचा प्रश्न होता मामांनी ते येऊन मिटवला. गावात जायला येत नव्हतं. मंत्री होतं 20 वर्षे नुसतं यायचं त्यांचं एक बी काम नाही पिलेवाडीत एकही. त्यांनी कुठल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी पिलेवाडीत फक्त एक काम 10,000 20,000 सांगावं 20 वर्षातलं. मामांनी बरीच कामे केले रस्ता असू द्या कोणाच्या आडी अडचणी. यावेळेस पलटी नाही यावेळेस हॅट्रिक. हॅट्रिक 700-800 मतदान आहे 500-600 प्लस होईल. प्लस होईल मामा 100%. चला मी 90% मतदान तुझ्या गावातलं आहे म्हणा. या बाबा गाव कुठलं? कळस. कळस आले की इलेक्शन आता? आले की. कोणाचं पार्टी जड वाटतंय? पार्टी कोणाचं जड वाटतं? आता पार्टी तसं काय सांगावं कोणाचं काय महाराष्ट्र माणसाला काय कळतंय? आपण काहीतरी लय हुशार असते लोक. कुठली हुशार आहे तुम्ही हुशार करताय. कोणाचं वाटतंय कोणा पार्टी मग कोणतरी असेल की तुमचं लोकप्रिय नेता कोण? ते कोणी मनात असेल ते सांगायचं. बरं मतदानच जाऊ तुमचा लोकप्रिय नेता कोण? लोकप्रिय नेता कोणाचा? पवार आहे साहेब. कोण आहे? बर उमेदवार पवार साहेबांचे आहेत पण दगडापेक्षा विटमऊ या नियमाने पवार साहेब आपलं भरणे मामा. कसं काय पवार साहेबांचे विषय असा ऐका तुम्ही तुम्ही ऐकात आहे थोडं की मागच्या 3 महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं आणि सध्या जे विद्यमान आता तिगरेस मध्ये उमेदवार आहेत ते कमी बरोबर एकाच गाडीत बरोबर फिरत होते एकाच पक्षाला मत मागायला आणि आता तिघही म्हणजे अगदी भरणे मामा असू द्या किंवा हर्षवर्धन भाऊ असू द्या किंवा प्रवीण भाया माने तिघही म्हणतात की भाऊ भरणे आपलं पवार साहेबांचं दैवत आहे पवार साहेबांचा आम्ही आदर राखतो. मी तर म्हणतो पवार साहेबांचा आदर राखून तिघांनी बिनविरोधच निवडणूक करावी तालुक्याची. हे प्रतिक्रिया तालुक्यात पहिली आली बघा ही प्रतिक्रिया तालुक्यात पहिल्यांदा प्रतिक्रिया अशी. तिघ मी पवार साहेबांचं ऐकतात का नाही? तिघ पवार साहेबांना मानतात तिघांचं दैवत आहे दैवत तालुक्याचं मी दैवत पवार साहेब आहे. मग काय हरकत आहे बिनविरोधच करून द्या ना. ऐका पवार साहेबांना मान राखा तुम्ही जर खरंच त्यांचा आदर राखताय ना तर आदर राखून करून टाका बिनविरोध काय अडचण नाही. खूप महत्वाची प्रतिक्रिया आहे ही सुद्धा. गाव कुठलं? पळताय आम्ही तुमच्या गावात आलो तुम्ही पळताय कॅमेरा हो आल बोला काय आता तुम्हाला प्रश्न विचारतो. विधानसभेत कोणाचं पार्टी जड वाटतं? म्हणजे सध्या भरणे मामा निवडून येणार आहे 100% गॅरंटी. गॅरंटी मामा. बरं का बरं? मामाच काम आहे कळसला काम केल्यात. तुमचं गाव कुठलं? कळसच. कळसच आहे का? कळसचा विकास झाला म्हणायचं? विकास झालाय. कळसचा विकास झालाय का? कळसचा विकास झाला का? कळस बऱ्यापैकी झाला. बऱ्यापैकी झाला. तुम्हाला काय वाटतं? झाला चांगला. तुम्हाला विचारलंय का? विचारलंय. तुम्हाला विचारलंय का? त्याने विचारला तेवढं काय वाटतं कोणाचं पार्टी जड वाटतं? जडचा विषय काय होतोय माहिती का? यांची कामच नाही ते. 15 वर्ष भाऊ राहिला आमदार 10 वर्ष भरणे बाबा यांना साधा कॅनलच्या खडक वसल्याचा गाळ सुद्धा निघाला. मग कशी कामं म्हणायची यांची? बघत आहेत प्रवीण भैया तिने काही चांगली म्हणायचं आपल्या तिसरा पर्याय शोधलाय काय म्हणायचं? शोधला नाही पण बघूया विचार करूया. चला प्रवीण भैया सुद्धा नाव येते बरं का कळस मध्ये डायरेक्ट येत आहे इनडायरेक्ट पण येत आहे. लोकांच्या गरजेची कामं केली पाहिजे हो. लाईटीच असल लोडच असल लाईट पिवरती किंवा खेडक असला कॅनल त्याचा गाळ काढणं सारे नीट करणं ही कामं नाही त्यांची. बरोबर. हे दुसरीच कामं करते विकास होतोय पण शेतकऱ्यांचा कुठं विकास होतोय? बरोबर. दुसरी म्हणजे कुठली काम? हे खडक असले चाऱ्यांचा गाळ काढणे दुरुस्ती व्हायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांची निगडीत जे गोष्टी आहेत ते काम लवकर व्हायला केली पाहिजे. बरं चला फायनली कोणाचं पार्टी जड वाटते? पार्टी जड कोणाचं? आता दोघांचं बी तसं जडच आहे. चला असू द्या. चला मामा तुम्ही सांग गाव कुठलं तुमचं? कळस. कळस आली इलेक्शन आता काय करायचं ह्यावेळेस कोणाला कोणाला पार्टी कोणाचं जड वाटतंय? असं दोघांचं वाटतंय पार्टी जड. काय होईल मग पुढं?
आता ते काय का सांगायचं आम्ही कार्ड काय होईल ते आता जनतेवर अवलंबून आहे. जनतेच्या मनात कोण आहे मग? जनतेच्या मनात कोण असं ते नाही सांगते. बर चला असू द्या. या ओ काव गाव तरी सांग. गाव कुठलं? परभणी. हा परभणी. परभणी इकडं कसं काय काम आलं? बर जाऊ दे मग तिकडं कुणाचं पार्ट जड महाविकास का माहिती महाकास हो बर 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 माहिती. हा हा माहिती. बर माहितीच आहे का? बर बर बाबा. ओ बाबा गाव कुठलं? एक कळस. कळस काय कोणाचं पार्ट जड आहे कळस मध्ये? का नाही सांगता येत. तरी पण थोडंफार अजून कळलं नाही. अजून फॉर्म भरते माणसं. बर फॉर्म भरल्यानंतर कळा सगळं. बर बर बर. हो थांबा गाव कुठलं? अजून 8 दिवस. कळच कळच सगळं. बर कळच कळच. बर असं चाल बाबा. तुमचं गाव कुठलं? उस्मानाबाद. उस्मानाबाद आहे का? तिकडं कुणाचं पार्ट जड? तिकडं माहितीच. काय 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 उस्मानाबाद नाही बरोबर. बर बर आता ऐका काय होतंय. ऐका महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतात लक्षात घ्या. गाव गावड्यात आहे ना प्रतिक्रिया द्यायला लोकांना एवढं जड जात की आपण दुसऱ्या जिल्ह्यातलं आहे असं सांगायचं. पण कधी कधी काय होतं की ते लोक ह्याच गावचे असतात. तुम्ही ह्याच गावचं का सांगा? आम्ही काय प्रश्न विचारत नाही तुम्हाला. तुम्ही ह्याच गावचं का नाही? वस्तूला आहे ना. पण उस्मानाबादचं नाही ना? पण तुम्ही उस्मानाबादचं नाही ते. बरं आता सांगा. आता तुम्हाला सांगावं लागेल पारड कुणाच जड वाटतंय कसं असतं माहिती का? गावगड्यात माणसं आमचे पुढारी मोठ मोठं असते त्याच्यामुळे आम्हाला नाही सांगता जास्त. नाही पण नंतर बघू आपण काय करायचं. आताच काय चला असू द्या. काय संबंध? कमीत कमी कमीत कमी ऐका कमीत कमी थांबा एक मिनिट एक मिनिट. कमीत कमी ह्यांनी हे तर कबूल केलं की ह्या गावातले ती. चला असू द्या त्यांना विचारू आपण. टमाटा कसा आहे मामा? बर गाव तरी सांगाय. गाव 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 नाही काय नाही. मला काही विचारायचं गाव नाही. विचारायचंच नाही. असू द्या. चला या 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 हो. गाव कुठलं? बोरीच आहे. हा या इथं इथं या. हा बोरी बोरी काय बोरीच आहे का? हो. कुणाचं पार्ट जड वाटतं? आमदार गेली की काय तुम्ही मला चलत्याला देऊ? आम्ही नाही. तुमच्या मनात काय चालू आहे? आता आमची बोरी आहे जास्तीत जास्त मामाकडेच. बोरी जास्तीत जास्त मामावर प्रेम करणार आहे. पहिली केलेलं आहे. यावेळेस तसंच ठेवायचंय का काय बदल करायचं? बदल नाही व्हायचा. नाही बदल व्हायचा. बर तुमचं कुठलं गाव? रुई. रुई काय वाटतंय रुईकरांच्या मनात काय आता? रुईकरांच्या मनामध्ये प्रवीण भाई माने. रुई मातलं मला वाटतंय प्रवीण भाईंचं गाव आहे. बर काय वाटतंय? चांगलं आहे. तडून तडपदार आहे. काम करण्याची धमक आहे अंगामध्ये. आणि जिल्हा परिस्थितीच्या माध्यमातून खूप त्यांनी आमच्या गावामध्ये खूप विकास केला. काम केले. काम केले. बरं त्यामुळे प्रवीण भाई यांचं पार्ट जड वाटते. चला असं तुमचं गाव कुठलं? गाव तर सांगा की तुम्ही सांगा. आता सगळ्यांनी सांगितलं काय सांगू नको. चला असू द्या. हो आता तुम्ही तुम्ही काय फक्त ऐका आला का? अगं फक्त ऐकतात बाबा. तुम्ही तुम्ही बोलला नाही हे पण बोला नाही ती बोलतो की नाही. राहू द्या. गाव कुठलं तुमचं? कळस. काय वाटतं आता कोणाचं पारड जड वाटतं? हर्षण पाटील तुतारे. का बरं? का बरं म्हणजे तुतारे जड होणार. तुतारेच पवार साहेबांमुळे. पवार साहेबांमुळे. बर पवार साहेबांचं आहे का वजन तालुक्यात तुमचं? आहे की. बर आता सुप्रत्याला 25,000 लीड आहे की? होय हो. ह्यावेळेस काय होईल? 100% हर्षभट निवडून येणार. नक्की नक्की. बर असं चला या. इकडं शेवट होतो इकडंच जाऊ आपण आता. किती? चला असू द्या. या पुढं काव कुठलं गाव कुठलं सांग फक्त. कळस गाव आहे त्याला एवढं काय कुणाला घाबरत एवढं? आम्ही घाबरत नाही कोणाला. पण अजून उमेदवार डिक्लेअर नाही. डिक्लेअर की मी सांगतो उमेदवार तुम्हाला? नाही अजून फॉर्म भरले नाही. बरं उमेदवार नाही सांगत. घडाळ का तू तरी सांगत. चला ते नाही ते आताच काय नाही सांगायचं. चला असू द्या. तुम्हाला काय वाटतं? हो काय वाटतंय? नाही सांगतायत. चला या. हो गाव कुठलं? गाव
कळस कळस तुमचं कळस कळस आमदार की आली की आमदार की आली आली की कोणाचं पार्ट जड वाटतंय पार्ट सर आज दोघांचं जड वाटतंय दोघांचं जड हा दोघांचं असेल तुम्हाला काय वाटतंय पार्ट काय आता मामा सेवा आम्ही मामा सेवा दुसरं नाही कोणी धरत का तिरंगी नेसली तर मामाचं पार्ट मामा आला असतो तिरंगी लढत आहे आता तिरंगी नसती तर काय तिरंगी नसतं तर मामा 100% तिरंगी आता आलंय समजा तिरंगी झाल्यावर काय पुढे हा तिरंगी झाल्यावर काय तिरंगी झाल्यावर मामाच येणार आहे 100% काळ्या दगडावर पांढरी या इकडे इकडे तिकडे काय म्हणता तुम्ही तुम्ही काय म्हणता बरं नाही मामा बर का बरं काम केले मामा काम झाले बर मामाने काम चांगले केलेले बर किती निधी आणला तुम्हाला माहितीच असेल ना तुम्ही विंदापूर तालुक्याचा आहे ना 5000 प्लस झालं 600 कोटी 600 6000 कोटी काहीतरी आहे 5500 कोटीचा विषय झाला पण तुम्ही व्हिडिओ पण नाही या व्यक्तीला आपण आहे ना एंड होईपर्यंत आता सोडायचं ह्यांना आपण बरोबरच घेऊन जाऊया चला या आमच्या बरोबर या चला मित्रा गाव कुठलं गाव बर काय वाटतं आलं की इलेक्शन आली आली की काय वाटतं कोणाचं पार्ड जड वाटत पार्ड जड पेक्षा आहे ना तालुक्याचा विकासच झाला नाही बर रस्ते सोडले तर काय विकास झालाय आणि 18% मिळतात म्हणून रस्ते करायचे दुसरं काय विषय तेव्हा ना पाणी आलं दुष्काळात जनावरांना शेतीला पिण्यासाठी ज्यावेळेस हायवेवर आंदोलन केलं त्यावेळेस पाणी आलं हो हो झालंय आंदोलन तुम्ही पण होता त्यामुळे विकास काय झालाय तालुक्याचा फक्त 18% कमवायचे रस्त्यात फक्त रस्ते करायचे दुसरा काही विकास नाही बरोबर त्याच्यामुळे आहे ना ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील बर तुम्ही टमाटे घ्या या इथं आहे आम्ही तर तुमचं गाव कुठलं नाही मॅच झाले झालंय का तुमचं गाव कुठलं बीड बीडचं आहे का आता खरंच बीडचं आहे का नाही काय माहित आता तुमच्यासारखं तुम्ही या नाही हे न्यूज मार्फत सांगितलं तर असू द्या झालंय फिक्स सगळं या इकडं ओ गाव कुठलं कळस कळस तुमचं कुठलं हितलंच आहे कॅमेरा आहे काय घाबरतो एवढं असू दे काय आलं की इलेक्शन कुणाचं पार्ड जड वाटतो काय सांगता येत नाही सांगता येत नाही सांगता येत नाही या की इकडं परळी आम्ही परळी हे लोक आहेत ना हितलीच आहेत मी ह्यांना बघितलेलं सुद्धा आहे कधी कधी पण ती परळी बीड असंच सांगतायत कुणाचं पार्ड जड वाटतो सांगता येत नाही सांगते तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे इतकं फिरलाय तुम्ही मी सगळं झाल्यानंतर मी माझं मत सांगतो आता आम्ही आता एपिसोड चालू आहे नॉन स्टॉप एपिसोड चालू आहे तुम्ही काय सर्वे काय केला सर्वे करतो बरोबर नाही ना तुम्ही इतक्या दिवस सर्वे काय केला एक महिनाभर चाललंय तुमचं तुम्हाला काय वाटतंय मी सांगतो तुम्हाला ऐका माझं तुम्ही तुमचं आम्ही सांगतो ना 100% सांगतो की तुम्ही तुमचं सांगा की काय केलं तुम्ही म्हणजे मनात काय चालू आहे ते काढून घेत लाडकी बहिणी मिळे तुमचं कुणाचं पार्ट जर वाटतं तुम्हाला इतके दिवस काय वाटलं तुम्हीच तुमचं काढाय आम्ही आलोय तुम्ही सांगा आम्ही सांगतो ना लाड तुम्हाला सांगायचं आहे का नाही आम्ही सांगितलं तुम्हाला सांगायचं लाडक्या बहिणीमुळे कोणाचं पार्ट जड वाटतंय तुम्हाला चला यांचं उत्तर कळलं लाडक्या बहिणीमुळे यांना म्हणायचंय माहिती सरकार पार्ट जड महाराष्ट्रात कोणाचं सरकार लागल हितलं इंदापूरचं सोडून द्या महाराष्ट्रात कोणाचं लागल सांगा आता तुम्ही लोक ऐकतात तुम्हाला आता महाराष्ट्रात कोणाचं लागल असं तुम्हाला वाटतं बरे बाबा तुम्ही सांगा रे बाबांना महाराष्ट्रात कोणाचं लागेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही कमेंट वाचा तुम्हाला कमेंट मध्ये समजेल ठीक आहे चला असू द्या त्या इकडं पळू नका तुमचं झालंय का आलं का इलेक्शन नाव आलं का हो असू द्या नाही अडचणीत येईल असं लोकांना नाही विचारत आपण या गाव कुठलं मी गाव कसं गाव कुठलं हिंदी चला असू दे असू दे चला आता इकडं आलोय आपण इकडं इथं करू ते कुठं गेले टमाटेवाले गेले का चला असू द्या व्हिडिओ लांबवण्याचा अर्थ नाही आपण आहे ना कळसगावामध्ये आलतो कळसगावामध्ये एक राजकीय राजधानी म्हणून कळसगाव आहे आणि या राजकीय राजधानीत लोकांच्या मनात काय आहे ते नॉन स्टॉप अनकट काढण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या लोकांनी खुलक्या बोलल्या काही लोकांनी आम्हाला गावाची नावं सुद्धा वेगळी सांगितली जिल्हा वेगळे सांगितलं की ज्यांना असं वाटलं की दुसऱ्या जिल्ह्यात असल्यानंतर आपल्याला काय विचारणार तरी आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तुम्हीच आता हे सगळं अनालिसिस करा कोणाचं पार्ड जड वाटतंय कोणाचं या ठिकाणी काम चांगलं वाटतंय कमेंट करून सांगा तुमच्या मनातला उमेदवार कोण तूर्तास मी इथंच थांबतो पुढच्या गावात जाण्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या गावात
अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांच्या मनातला आपल्याला काढता येईल. इथंच थांबतो, धन्यवाद.